गुड मॉर्निंग मुलांनो तर मुलांना मराठीमध्ये आपण कोणते अक्षर शिकलो होतो यादी ठ ठ, ठसा पुन्हा एकदा आपण वाचन करूया तुम्हालासुद्धा मा मागे म्हणायचे आहे ठ, ठसा म्हणा बघू ठसा तर मुलांना आता आपण ठ नंतर येणारे अक्षर बघूया आधी आपण बघणार आहोत चित्र माहिती आहे का मुलांना हे कशाचे चित्र आहे हे आहे डमरू तुम्ही कुठे बघितले आहे का ओके कोणते चित्र आहे हे डमरू म्हणा बघू डमरू डमरू तर मुलांनो आता आपण या चित्रापासून अक्षर बघूया हे अक्षर आहे ड ड तर बघा मुलांनो आता अक्षर आणि चित्र कसे वाचायचे आहे तुम्हाला सुद्धा माझ्या मागे म्हणायचे आहे ड डमरू ड डमरू ड डमरू ड डमरू तर मुलांना आता आपण बघूया ड डमरू हे अक्षर कसे लिहायचे आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा याप्रमाणे चित्र काढायचे आहे आणि ड डमरू लिहायचे आहे आता मी तुम्हाला ड हे अक्षर लिहून दाखवते ड ड डमरू

तुम्हाला ही अक्षरे टू लाईनच्यामध्येच लिहायची आहे ओके मुलांनो आणि हँडरायटिंगसुद्धा छान काढायची आहे तर कळले का तुम्हाला आता ड डमरू अक्षर कसे लिहायचे ओके होमवर्क वन टाईम होमवर्क वन टाईम थँक यू